चार वर्ष आमरण उपोषणाला बसतो आणि मी नेहमी त्यांना भेटसुद्धा देत असतो। दरवर्षी सरकार त्याला काहीतरी आश्वासन देतात आणि तो एक साल पुढे जातो। यावेळी सुद्धा मनोज जरांगे पाटील बसला होता आरक्षणला आणि यावेळी अमानुष्य कृत्य जे लाठीमार किंवा फायरिंग झाल्यामुळे एक महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण झालं। मी मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला हे एवढंच निमित्त मिळालं का, तुम्ही आरक्षणाची चर्चा मनोज जरांगेच्या माध्यमातून आज आली आहे समोर, ही बाब चांगली आहे, पण ह्याच्या अगोदरच ही सगळी चर्चा व्हायला पाहिली होती, अगोदर सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिली होती। मनोज जरांगे पाटलांची पहिल्यांदा मागणी ही होती की मराठवाड्यात कुणबी प्रमाण त्याच्यानंतर त्यांनी ॲडिशन केलं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजे। त्यांचे तज्ज्ञ म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोक येऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांची काय चर्चा झाली ते मला कल्पना नाही, पण मी सरकारला स्पष्ट सांगितलं, सरकारला हे सांगितलं मी की जर का न्यायालयीन न्यायिक पद्धतीने जर ते आरक्षण बसत असेल, जर तुम्ही प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्राला सरसकट देऊ शकत असाल तर तुम्ही द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजे सरसकट बसत असेल तर। पण नुसतं लोकांना मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही काहीतरी जी आर काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही। कारण पूर्वी 49 मराठा समाजांचे मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे, म्हणून मराठा समाजाच्यावर खेळ होता कामाने हे मी स्पष्ट सांगितलं। आणि परत मी एकदा सांगू इच्छितो की जर का त्यांच्या तज्ज्ञांनी जे मतं मांडलेत आणि तुमच्या समितीला जर ते पटत असतील आणि ते कायदेशीर बसत असतील आणि कायदेशीर आरक्षण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत देता येत असेल सरसकट प्रमाणपत्र तर तुम्ही द्यायला पाहिजे, हे मी स्पष्ट बोललो आहे। पण हेच होत असताना मी त्यांना सांगितलं की 2014ला नारायण राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही, ते मीच पुढाकार घेतला होता। त्याच्यानंतर 2016ला परत एकदा महामोर्चे सुरू झाले आणि 2018ला आरक्षण देण्यात आलं जे हायकोर्टात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं नाही 2021ला। मी त्या सगळ्या सरकारच्या लोकांना आणि विरोधी पक्षातल्या लोकांना एवढंच विचारलं की मी 3-2.5 वर्षापासून ज्यावेळी 2021ला आरक्षण रद्द झालं आहे त्यावेळीपासून मी पत्र लिहिले, पहिल्यांदा पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलं, हे सगळे पत्र माझ्या हातात आहेत। मग पत्र मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो त्यावेळी मी परत उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाल्या त्यावेळीसुद्धा मी पत्र पाठवलं। त्यांना मी म्हटलं तुम्ही आता रिव्ह्यू पिटिशन उडाले, क्युरी पिटिशनमध्ये पडले, क्युरी पिटिशन कितपत टिकणार आहे हे सगळ्यांना कल्पना आहे, पण तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल, तुम्ही सोशल बॅकवर्ड असल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही। पण पहिला मुद्दा मी त्यांना सांगितला की तुम्ही जे मागासवर्गीय आयोग आहे ते पुनर्गठित करायला पाहिजे, का आता जे मागासवर्गीय आयोगमध्ये लोक आहेत ते काय त्यांच्या नावाने किती लीगल केसेस आहेत मला माहीत आहे, म्हणून त्याचं मला काय खोल जायचं नाही। पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करायला पाहिजे, नंबर 1, नंबर 2 सर्वेक्षण करायला पाहिजे परत एकदा, आणि नंबर 3 तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही। कारण का, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास, म्हणून पुढारलेला वर्ग जो असतो आणि तुमच्या अपवादात्मक परिस्थिती नसल्यामुळं आम्ही तुमचं आरक्षण हे रद्द केलं हे 2021ला सांगितलं। हे 2.5 वर्षापासून मी या सरकारच्या मागं आहे, तुम्ही हे तिन्ही गोष्टी इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा, त्यांनी काय केलं नाही। आज मनोज जरांगेंच्यामुळं आज त्यांना ते सुचलं की आपण
तिथं सर्वपक्षीय मीटिंग ही सर्वपक्षीय मीटिंग त्यावेळेस का घेतली नाही का घेतली नाही त्यांनी सर्वपक्षीय मीटिंग हा समाजाचा खेळ होत नाही का मग आणि म्हणून मी स्पष्टपणे सगळे गोष्टी सांगितलेत परत मी आपल्याला पत्रकार बंधूंना आणि समाजाच्या लोकांना सांगू इच्छितो पहिल्यांदा मनोज जरांगाई पाटलांनी जे काय मागणी केली सरसकट सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना प्रमाणपत्र द्यावं कुणबीचं ते जर कायदेशीर बसत असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे आणि लोकांना आणि तुम्हाला जर कायदेशीर बसत नसेल ते सुद्धा तुम्ही स्पष्टपणाने सांगायला पाहिजे हो हे बसत नाही पण लोकांचा खेळ करून चालणार नाही कारण का पूर्वी 49 मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेले आहेत आणि हे चालू असताना तुम्हाला दुसरे काय जो मी कायदेशीर बाब जी सांगितलेले सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय तुमचं सर्वेक्षण झाल्याशिवाय आणि मागास वर्ग आयोग गठीत झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही हे का माझे वाक्य नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाचे वाक्य थँक्यू बैठकीतून मार्ग निघेल असं वाटतं का हे बघा मी काय मी माझं मत मांडलं आणि मी तिथं निघून आलो कारण मी कुठल्या पक्षात नाही आहे कारण का आमचा जो स्वराज्य पक्ष अजून रजिस्टर झालेला नाही आहे म्हणून मी तिथं बसणं चुकीचं आहे मला असं वाटलं की माझी जी भावना आहे आणि मी येणारच नव्हतो आज पण मला असं वाटलं की समाजाच्या साठी आपण यायला पाहिलं समाजाच्या भावना ही तिथं स्पष्टपणे मांडणं गरजेचं म्हणून मी आज तिथं आलो गेल्या 15 दिवसांपासून ते उपोषण करत आहेत आज त्यांनी उपचार घेण्यासाठी मनाई केलेली आहे त्यांचा आरक्षण साठी जो लढा आहे तो यशस्वी होईल असं नाही म्हणून युद्ध पातळीवर सरकारने ह्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकर त्यांना सांगायला पाहिजे मी स्पष्टपणाने तुमच्यासमोर मांडलेलं ह्याच्यामुळे माझ्याकडे काही बोलण्यासाठी काही नाही आहे.